निखिल बाबा काय झालं? नाही म्हणजे तुम्ही अजून इथे बसलात म्हणून विचारतोय. कवरी अजून आलेली नाहीये, तिचीच वाट पाहतोय आणि वाट पाहून पाहून अक्षय कंटाळा आलाय मला. बघा, एक दिवस तुम्ही कवरीताईंची वाट बघताय तर एवढे कंटाळणार, त्या तुमची रोज वाट बघतात, त्यांना काय वाटत असेल जरा विचार करा ना. अरे बिचारी एका शब्दाने कधी तक्रार करत नाही. माझं ऐका, तुम्ही आता जाऊन झोपा, कारण तुम्हाला कुठे बाहेर जाता येईल असं मला वाटत नाही. म्हणजे कसं आहे की गौरीताई एवढ्या लवकर परत येतील अशी शक्यता कमी आहे. माधवरे पावणे बारा झालेत. नाही नाही, ते होऊ देव. कसं आहे, तुमच्या कार्यक्रमाची काही लोकांनी पुरते 12 वाजवायचं ठरवूनच ठेवलंय ना, त्याला तुम्ही आणि गौरीताई तरी काय करणार. ठीक आहे, मी आज जातो. आपण गौरी आली ना की तिला सांग मला हाक मारायला. हो सांगतो ना, नक्की सांगतो. चल. आज आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. गौरीला खुश करण्याचं मनोमन ठरवलं होतं मी, पण सगळेच गडबड झाली. बारा वाजायला फक्त 2 मिनिटच बाकी आहेत. म्हणजे आजचा दिवस असाच फुकट गेला. निखिलराव, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. कुठे शिकलीस? मनातली भावना खरी असेल ना तर ती जिभेवर यायला येईल नाही लागत. अभ्यासाचा परिणाम दिसतोय. बर, तू गेली होतीस कुठे? तुला यायला बराच उशीर झाला. उशीर झाला पण ये तळली नाहीये ना. हो ना, तुम्हाला ठावाय मी देवाकडे प्रार्थना केली आज की 7ही जन्म आपली साथ अशीच राहू दे. तुला यायला उशीर का झाला ते तू सांगितलं नाहीस. आईच मला घेऊन गेल्या होत्या कुठे ते चर्च गेट असं काहीतरी होत. त्यांच्या मैत्रिणींना म्हणे मला बघायचं होत. पार्टी असणार तिकडे. बरं, मग भेटल्या मैत्रिणी? पार्टी झाली का? कसली काय हो, रद्दच झालं नव्हतं ते. आम्ही तसेच परत आलो. आई तर म्हणत होत्या आधीच कळलं असत एवढ्या लांब गेलोच नसतो ना.
ठीक आहे पण गौरी आई एम सॉरी. अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? बघ ना, जर मीच लवकर आलो असतो तर आजचा आपला कार्यक्रम भारगायला नसता, है ना? पण मला खात्री आहे की माझ्या रागावली नसणार. मी पण तुमच्यावर रागावणार कशाला? मला माझ्यासाठी काहीतरी करावंस वाटलं, मला कुठेतरी न्यावंस वाटलं. हेच मोठं भाग्य आहे हो माझ्यासाठी. आणि आता नाही जमलं तर काय झालं, पुन्हा कधीतरी जाऊया ना आपण. हे स्लीवलेस ब्लाउज आहे ना? कोणास आहे ते? इकडे काय करते? हा ब्लाउज आणि साडी आईनीच दिले होता. कुणाला? तुला? स्लीवलेस ब्लाउज मामाने दिला? हो पण नंतर त्याच म्हणाल्या तुला पटत नसेल तर नको घालूस. अग पण मग मामा जर सांगत होती तर घालायचा होतास ना, काय हरकत होती? अहो काहीतरीच काय, मी कधी जन्मात असे कपडे घातले नाही. तो बरं झालं आईनीच सांगितलं मला नसेल पटत तर नको घालू, नाहीतर सगळ्यांसमोर लई लहास वाटली असती हो मला. अग मम्माने तुला स्लीवलेस ब्लाउजच घालायला सांगितलं ना, आणि मुंबईत बघशील तर इथल्या मुली तर फारच ह्याच्यापेक्षा कमी कपडे घालतात, आणि त्यामुळे हे स्लीवलेस ब्लाउज घालणं म्हणजे त्यात काही संकोच वाटण्यासारखं काहीच नाही आहे. अहो इथल्या मुली घालत असतील पण मला नाही आवडत. अंग प्रदर्शन करूनच बाईचं रूप खुलतं असं नाही, उलट अंग झाकून ती जास्त सुंदर दिसते. खरंय, म्हणजे तुझ्या बाबतीत तर 100% खरंय. त्यासाठी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.